आघाड़ी दक्षिण विधानसभा क्षेत्र उम्मेदवार गिरीश भाऊ पांडव यांच्या प्रचारार्थ ही रैली निघालेली आहे। आणि येणाऱ्या 20 नोव्हेंबर 2024 च्या विधानसभेच्या इलेक्शन मध्ये महाविकास आघाडीचे उम्मेदवार गिरीश भाऊ पांडव यांचा विजय निश्चित आहे, कारण आपण पाहिलेला आहे सध्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये फार पत्करावे लागलेली आहे। पाहिजे तसा त्यांना प्राप्त विजय झालेला नाही आणि त्या भीतीपोटी आज बीजेपी घाबरलेली आहे। आणि या महाराष्ट्रामध्ये येणारा 23 तारखेला जो रिझल्ट लागत तो महाविकास आघाडीच्या फेवर आणि त्यामध्ये आमचे उमेदवार गिरीश भाऊ यांचा विजय या दक्षिण विधानसभा क्षेत्रातून 101% म्हणजे जो लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे, लोकांच्या ज्या भावना त्यांच्याशी जुळत आहे, त्यांच्या मागे मोठा जनसमुदाय जो उभा आहे, हे त्याची पावती आहे।